हॅलो एव्हरी वन वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा यांच्या बाबतीमध्ये मागील एक्झाम्समध्ये जेही क्वेश्चन्स विचारलेले आहेत तर ते क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर्स हे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत आजच्या लेक्चरचा आपला मेन टॉपिक हा आहे की मागील ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत म्हणजे कंबाईनच्या एक्झाम्स ग्रुप बी च्या एक्झाम्स त्या एक्झाम्समध्ये मध्ये क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत ह्या तीन टॉपिक वरती तर ते आपल्याला आज कव्हर करायचे आहेत ह्या टाईपच्या लेक्चरचा उद्देश एकच आहे की तुमची रिव्हिजन होऊन जाईल तुम्ही आतापर्यंत जेवढाही स्टडी केलेला असेल त्याची संपूर्ण रिव्हिजन आपण ह्या लेक्चर्स मध्ये करून घेत आहोत तर चार सप्टेंबरला तुमची एक्झाम आहे कंबाईनची आणि त्या दृष्टीने मी ही लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे तर लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि जर लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करा काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि आपल्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा हे नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग सुरुवात करू या पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न दिलाय भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ऑप्शन आहेत पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती आणि मुख्य न्यायाधीश तर इथे करेक्ट आन्सर आहे राष्ट्रपती अगदी सोपं भारताचा जो प्रथम नागरिक आहे तो राष्ट्रपती हा असतो दुसरा प्रश्न बघा भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात भारतामध्ये जी राष्ट्रपतीची निवडणूक होते जी अप्रत्यक्ष निवडणूक असते आणि ह्या निवडणुकीमध्ये मतदार कोण असतात म्हणजे मतदानाचा हक्क कुणाला असतो असं आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शन दिलेले आहेत लोकसभेचे निर्वाचित सदस्य राज्यसभेचे निर्वाचित सदस्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य आणि वरील सर्वच तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी वरील सर्वच भारतामध्ये जी राष्ट्रपतीची निवडणूक होते ती एकल संक्रमणीय पद्धतीची निवडणूक होते अप्रत्यक्ष निवडणूक ज्याला म्हणतात आणि यामध्ये मतदान करण्याचा अधिकार हा लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा यांचे जे सदस्य असतात त्यांना असतो पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते ऑप्शन दिलेत दोन दहा बारा आणि आठ तर याचा करेक्ट आन्सर आहे बारा राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेवरती कला वाणिज्य विज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये पारंगत असलेल्या एकूण बारा सदस्यांची नियुक्तीही केली जाऊ शकते पुढचा प्रश्न बघा खालील विधाने पहा दोन विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी बरोबर कोणती आहेत ती आपल्याला ओळखायची आहे ऑप्शन दिले बघा राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धनविधेयक संसदेत मांडले जात नाही धनविधेयक म्हणजे पैशाशी संबंधित किंवा वित्त विधेयक आपण त्याला म्हणतो दुसरं ऑप्शन आहे केंद्र व राज्य सरकारमधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक ही केली जाते तर या ठिकाणी पहिलं जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे पण दुसरं चुकीचं आहे तर ऑप्शन दिले आहेत आपल्याला फक्त अ फक्त ब अ आणि ब आणि दोन्हीही नाही तर या ठिकाणी जर आपण व्यवस्थित बघितलं तर पहिलं जे ऑप्शन आहे ते अगदी बरोबर आहे आणि दुसरं हे चुकीचं आहे तर इथे करेक्ट आन्सर आहे ए फक्त अ राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धनविधेयक हे संसदेत मांडले जात नाही आणि दुसरं ऑप्शन जे आहे त्या ठिकाणी काय म्हटलंय की केंद्र आणि राज्य सरकारमधील करांचं वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते तर पंतप्रधानांमार्फत वित्त आयोगाची नेमणूक केली जात नाही ती राष्ट्रपतींमार्फत केली जाते तर एवढंही लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते आपण मागेच बघितलं जर मागचा प्रश्न तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर याचं उत्तर तुम्हाला देता येईल ऑप्शन आहे अर्थमंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष तर वित्त विधेयक म्हणजेच धनविधेयक जे आहे ते लोकसभेत मांडण्यासाठी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते किंवा आपण असं म्हणू शकतो की राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक असते पुढचा प्रश्न ही अतिशय महत्वाचा आहे बघा राष्ट्रपतींच्या निर्वाचन मंडळात यांचा समावेश असतो ऑप्शन दिलेत आपल्याला चार पहिला आहे संसदेची दोन्ही गृहे व राज्यातील सर्व विधानगृहे दुसरं आहे संसदेची दोन्ही सभागृहे आणि राज्यातील विधानसभा तिसरा आहे फक्त लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा आणि चौथं ऑप्शन आहे संसदेची दोन्ही गृहे व राज्यातील विधान, विधान, विधान परिषद तर या ठिकाणी संसदेची दोन्ही गृहे किंवा संसदेचे दोन सभागृह कोणते आहेत तर लोकसभा आणि राज्यसभा आणि घटक राज्यांमध्ये म्हणजेच विधीमंडळामध्ये विधानसभा आणि विधानपरिषद ही अस्तित्वात असतात तर राष्ट्रपतींच्या निर्वाचन मंडळामध्ये एकूण तीन गृहांचा समावेश असतो एक म्हणजे लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे बी संसदेची दोन्ही सभागृहे आणि राज्यातील विधानसभा त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर पंतप्रधानांनी सांगितल्यानंतरसुद्धा जर केंद्रातील एखादा मंत्री राजीनामा देत नसेल तर ऑप्शन दिलेत राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात पंतप्रधान त्याच पदावरून काढून टाकू शकतात पंतप्रधान स्वतःचा राजीनामा देतात लोकसभा त्याच्या किंवा विरुद्ध ठराव पास करते तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए जर पंतप्रधानांनी निर्देश दिला आणि तरी सुद्धा एखादा केंद्रीय मंत्री हा राजीनामा देत नसेल तर त्या मंत्र्याला काढून टाकण्याचा अधिकार पदावरून दूर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात तर आणीबाणीवरती क्वेश्चन हे एक्झाम मध्ये आपल्याला बघायला मिळतातच आता चार ऑप्शन दिले आहेत बाह्य म्हणजेच परकीय आक्रमण अंतर्गत कलह राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश आणि आर्थिक कलह तीन प्रकारच्या आणीबाणी असतात बघा एक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी त्यानंतर राष्ट्रपती राजवट आणि तिसरी आहे आर्थिक आणीबाणी कोणतंही बाह्य म्हणजे परकीय आक्रमण सुद्धा आणीबाणी घोषित केली जाते घटक राज्यांना त्यांचा राज्यकारभार चालवण्यात अपयश येत असेल तरी सुद्धा आणीबाणी घोषित केली जाते आणि जर देशामध्ये आर्थिक विवंचना भासत असेल म्हणजेच आर्थिक कलह हा निर्माण झालेला असेल त्या बाबतीमध्ये सुद्धा आणीबाणी घोषित केली जाऊ शकते पण अंतर्गत कलह या कारणासाठी आणीबाणी घोषित केली जात नाही तर इथे करेक्ट ऑप्शन्स आहे अ क आणि ड तर इथे पर्यायी उत्तरामध्ये ऑप्शन बी दिले बघा अ क आणि ड हे करेक्ट ऑप्शन आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालील विधाने लक्षात घ्या भारताच्या राष्ट्रपतींसंदर्भात एकूण तीन विधानं आपल्याला दिलेली आहेत आणि त्यापैकी कोणती बरोबर आहेत हे आपल्याला ओळखायचंय तर बघा ती तीन विधानं कोणती आहेत विधान केंद्रीय कार्यकारी मंडळाची सर्व सत्ता भारताच्या राष्ट्रपतीच्या ठिकाणी निहित आहे भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही तिसरं आहे भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे तर या ठिकाणी जर पहिलं आणि तिसरं ऑप्शन बघितलं तर ते अगदी बरोबर आहे आणि दुसरं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय की भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची दुदुद। गरज नाही तर हे चुकीचं आहे राष्ट्रपती जे आहेत ते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने काम करतात आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या सल्ल्याची गरज असते तर इथे अ आणि क हे ऑप्शन बरोबर आहेत म्हणजे ऑप्शन सी हे पर्यायी उत्तर आहे त्यानंतर पुढचा अगदी सोपा प्रश्न आहे बघा राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात किती सदस्य नेमले जातात तीन दोन चार आणि पाच तर राष्ट्रपतींमार्फत लोकसभेमध्ये एकूण दोन अँग्लो इंडियन सदस्य हे नेमले जातात पुढचा प्रश्न आहे बघा राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात जे वरती बघितलं आपण तेच दिलंय खाली ऑप्शन दिलंय पारसी अनिवासी भारतीय जैन आणि अँग्लो इंडियन तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी अँग्लो इंडियन राष्ट्रपती जे आहे ते लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूकही करतात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत ऑप्शन दिलेत बिहार ओरिसा तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे ओरिसा उरलेल्या तीन राज्यांमध्ये अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा ह्या राखीव आहेत याच्याबद्दल जर तुम्हाला डिटेल लेक्चर पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या बाबतीमध्ये मी एक सेपरेट लेक्चर हे घेऊन येईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या आहे ऑप्शन दिलेत दोनशे अठ्ठ्याऐंशी एकोणावीस अठ्ठेचाळीस आणि सदुसष्ट आता या ठिकाणी जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये एकूण अठ्ठेचाळीस सदस्यांची नियुक्तीही केली जाते आणि राज्यसभेवर एकूण एकोणावीस सदस्यांची नियुक्तीही केली जाते मग जर तुम्ही टोटल केली अठ्ठेचाळीस अधिक एकोणावीस तर ती होते सदुसष्ट तर महाराष्ट्रातून लोकसभा आणि राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या आहे सदुसष्ट लोकसभेमध्ये आहेत अठ्ठेचाळीस आणि राज्यसभेवरती आहेत एकोणावीस पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचा कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते ऑप्शन दिलेत अनुच्छेद पंचाहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर आणि शहात्तर तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे अनुच्छेद पंच्याहत्तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंच्याहत्तर नुसार परिषद जी आहे ती लोकसभेला उत्तरदायी म्हणजे जबाबदार असते पुढचा प्रश्न दिलाय धनविधेयक प्रस्तुत केले जाते धनविधेयक म्हणजे वित्त विधेयक हे कोणत्या सभागृहामध्ये प्रस्तुत केलं जातं ऑप्शन दिले दोन्ही सभागृहात फक्त लोकसभेत फक्त राज्यसभेत फक्त राष्ट्रपतींकडून तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे फक्त लोकसभेमध्ये धनविधेयक म्हणजे वित्त विधेयक जे आहे ते फक्त लोकसभेमध्ये प्रस्तुत केलं जातं राज्यसभेमध्ये प्रस्तुत केलं जात नाही पुढचा क्वेश्चन बघा जेव्हा टिंबटिंब अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्री परिषद बरखास्त होते ऑप्शन दिले राज्यसभेत लोकसभेत संसदेत आणि सामान्य लोकात तर इथे अगदी सोपे करेक्ट आन्सर आहे लोकसभेत लोकसभेमध्ये जेव्हा अविश्वासाचा ठराव हा संमत होतो त्यावेळेला मंत्रिपरिषद ही बरखास्त होते पुढचा प्रश्न आहे राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे ऑप्शन दिलेत दोनशे पन्नास दोनशे पाचशे बावन्न आणि दोनशे बावन्न तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे दोनशे पन्नास राज्यसभेवर एकूण दोनशे पन्नास सदस्यांची नियुक्तीही केली जाते लोकसभेचा जर आपण विचार केला तर लोकसभेची कमाल सदस्य संख्या ही पाचशे बावन्न इतकी आहे पुढचा प्रश्न बघा खालील विधाने लक्षात घ्या दोन विधानं दिलेली आहेत ती कोणती बघा देशातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले आहे आणि दुसरं ऑप्शन आहे इतर पाच केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व हे नाही तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन हे करेक्ट आहे सात केंद्रशासित प्रदेश आहेत भारतामध्ये त्यापैकी दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व हे मिळालेलं आहे आणि इतर पाच जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची लोकसंख्या ही अतिशय कमी आहे आणि त्यामुळे त्यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व हे नाही तर इथे पर्यायी उत्तर दिले चार त्यापैकी सर्वात पहिलं जे ऑप्शन आहे ते अगदी बरोबर आहे अ आणि ब ही दोन्ही विधाने योग्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे पुढचा प्रश्न बघा राज्यसभेत घटक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांकडून किती सदस्य निवडले जातात ऑप्शन दिले दोनशे सव्वीस दोनशे अडोतीस दोनशे पंचवीस आणि दोनशे अठ्ठावीस आता मागचा एक प्रश्न आपण बघितला होता की राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे तर ती आहे दोनशे पन्नास आपण बघितलं होतं की राज्यसभेमध्ये एकूण दोनशे पन्नास सदस्य हे निवडले जातात आणि त्यापैकी बारा सदस्य जे आहेत ते कला वाणिज्य विज्ञान इत्यादी विषयांमध्ये पारंगत असे बारा सदस्य हे राष्ट्रपतींमार्फत निवडले जातात राज्यसभेवर तर दोनशे पन्नास मधून बारा जर गेले तर उरले दोनशे अडोतीस आणि हे दोनशे अडोतीस सदस्य जे आहेत ते घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामधील सदस्य असतात तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी दोनशे अडोतीस त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते ऑप्शन आहे सात पंधरा सोळा आणि चौदा अर्थविषयक विधेयक म्हणजेच काय तर धनविधेयक किंवा वित्त विधेयक राज्यसभा जी आहे ती जास्तीत जास्त चौदा दिवस हे वित्त विधेयक किंवा अर्थविधेयक जे आहे ते स्वतःकडे ठेवू शकते त्याच्यापेक्षा जास्त दिवस ती ठेवू शकत नाही तर आज आपण हे क्वेश्चन जे आहे जे मागील कंबाईन एक्झाम मध्ये विचारले गेलेले होते ते कव्हर केलेले आहेत तर आजचं जे लेक्चर आहे ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून कळवा तसंच याच टाइपचे जर तुम्हाला क्वेश्चन्स हवे असतील जसं की आता चार सप्टेंबरला तुमचे कंबाईनची एक्झाम आहे आणि त्या दृष्टीने जर तुम्हाला ह्या मागील प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चार सप्टेंबर पर्यंत आपण हे सर्व टॉपिक कव्हर करून जे मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले होते तर आजचं लेक्चर कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा काही शंका असेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकतात आणि आपल्या फ्रेंडसोबत सोबत नक्की शेअर करा तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद